नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. आजचं आपलं जे लेक्चर आहे ते फार महत्वाचं लेक्चर होणार आहे, खास करून जी लोक पोलीस भरतीची तयारी करतायत किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तयारी सुरू करणार आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर जे आहे ते फार इम्पॉर्टंट असणार आहे. शक्य असल्यास वही पेन घेऊन बसा, कारण आपण जे पॉईंट डिस्कस करणार आहे ते पॉईंट फार महत्वाचे असणार आहे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोलीस भरतीमध्ये आता ग्राउंड इतकंच तुमच्या काही की लेखी परीक्षा जे आहे त्याचं देखील महत्व वाढलेलं आहे. आणि मग लेखी परीक्षेची तयारी करत असताना थोडंसं बर्डन आपल्या सगळ्यांच्यावरती आहेच की नेमकी तयारी कशी केली पाहिजे, कोणता विषय वाचला पाहिजे, काय नेमकी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ठीक आहे ना. सो हा जो आपला आजचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जे आता आपण तयारी करतो याचा अर्थ किंवा जे लोक तयारी करत नाही त्यांना देखील माहिती असेल की साधारणतः पोलीस भरतीला जो लेखीचा पार्ट आहे त्या लेखीच्या पार्टमध्ये चार मुख्य आपले विषय आहेत. त्याचा पहिला विषय तो म्हणजे की मराठी. ठीक आहे. दुसरा विषय तो आपला म्हणजे गणित. ठीक आहे. तिसरा विषय आपला आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. ओके. आणि चौथा जो विषय तो म्हणजे आपला जीके किंवा ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतोय. ठीक आहे. चार मुख्य विषय आहेत आपले. आजचं आपलं जे लेक्चर आहे ते प्रामुख्याने जीके विषयीचं आपण डिस्कशन कंडक्ट करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का लवकरच आपण काय करतो की मराठी गणित आणि बुद्धिमत्ता या तिन्ही विषयांची स्ट्रॅटर्जी आहे, तर त्याच्याविषयीची लेखील स्ट्रॅटर्जी किंवा ज्याला आपण की थोडंसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस अशा दोन्ही गोष्टी एकत्र करून आपण काय करतोय की लेक्चर्स लवकरच आपण अपलोड करतोय. आजचं आपलं त्या सिरीज मधलं पहिलं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण जनरल नॉलेज किंवा सामान्य अध्ययन विषयाची तयारी नेमकी कशी केली पाहिजे याच्याविषयी बोलणार आहोत. आता ही तयारी करत असताना ज्या लोकांनी आधी थोडीशी तयारी केली किंवा ज्यात तयारी करू इच्छित त्यांना माहिती असेल की मराठी गणित आणि बुद्धिमत्ता हे जे सब्जेक्ट आहेत तर हे तुलनेनं मार्क्स पण जास्त देणार आहेत आणि तयारी करणं थोडंसं इझी होऊन जातं यांची. ठीक आहे ना. प्रॉब्लेम जो येतो खरा सगळ्या विद्यार्थ्यांना तो जीकेच्या विषया बाबतीत येतो, कारण इथं जर आपण म्हणलं की जीके फक्त नाव एकच दिसते सामान्य अध्ययन, पण त्याच्यामध्ये विषयांची यादी जर बघितली आपण तर त्यामध्ये भरपूर असे विषय येतात. ठीक आहे ना. मग त्यामध्ये आपण बघतो इतिहास पण येतोय, भूगोल पण येतोय, सामान्य विज्ञान पण येते, अर्थशास्त्र पण येते, राज्यघटना येते, ग्राम प्रशासन येते, पोलीस प्रशासन येते, चालू घडामोडी येते. ठीक आहे ना. सो बरेच मोठी विषयांची यादी आहे आणि त्यामुळं थोडंसं काय होतं की जनरल नॉलेज किंवा ज्याला आपण म्हणतो की सामान्य अध्ययन जे त्याचं प्रिपरेशन करत असताना काही लोक याला थोडंसं बाजूला ठेवतात किंवा याच्यावर तसं दुर्लक्ष करतात. आणि त्यामुळे शेवटी कसं आहे लक्षात घ्या की स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये तुम्ही कोणताही जर पॉईंट थोडासा ऑप्शनल टाकत असाल तुम्ही आणि तुमचे जे काही कॉम्पिटिटर आहेत त्यांनी जर हा पार्ट थोडासा जरी चांगला प्रिपेअर केला तर तुमच्या पुढे एक दोन मार्क निघून जातात. ठीक आहे ना. आणि तिथं खरं तुमचं काय होतं की मेरिट जे आहे ते मेरिट तुमचं डिसाईड होतं तुमचं. त्यामुळं हा जो पार्ट आहे तर त्या पार्ट विषयी आपण तितकंच सिरियस असणं गरजेचं आहे जितकं आपण मराठी गणित आणि बुद्धिमत्तेविषयी काय की सिरियस आहे. पण सिरियस व्हायचं आहे किंवा नेमकं प्रिपरेशन करायचंय म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर त्याच्यासाठी म्हणून आपण काय करतो की आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. खास करून तुमचं टायटल बघाल तर याच्यामध्ये आपण काय केलं की ज्या पाठीमागच्या प्रश्नपत्रिका आहेत आता थोडंसं पॅटर्न माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यात आपण काय केलं की रिसेंटमध्ये तुमच्या ज्या काही पोलीस भरतीच्या एक्झाम झाल्या होत्या सगळ्या जिल्ह्यांच्या मधल्या त्यामध्ये काही रिपीट मोडमध्ये क्वेश्चन आले होते आणि ऍटलिस्ट त्या विषयांची आपली चांगली तयारी व्हावी या दृष्टीने आपण काय केलं की क्वेश्चन्स घेतले नाही देत आपण काय करतोय की टॉपिक बघतोय आपण की साधारणतः विषय समजा इतिहास घेतला तर इतिहास मधल्या कुठल्या विषयासंदर्भात किंवा कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन तुमचे आलेत ते आपण काय करतोय की ते डिस्कस करतोय आणि मग त्याची प्रिपरेशन कशी करायची याच्याविषयी देखील आपण काय करणार आहे की डिस्कशन करणार आहे. मी पॉईंट जे आपण डिस्कस करणार आहे ते पॉईंट तुम्ही देखील लिहून ठेवा, लक्षात ठेवा, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमचं रेफरन्स बुक वाचाल, तुम्ही एखादं मटेरियल वाचाल तर ते वाचत असताना खास करून जीकेचं मटेरियल युज करत असताना, कारण तुम्ही बघाल की बाकी तिन्ही विषयांच्या कंपेरिजमध्ये जीकेचं मटेरियल जे असेल ते देखील जास्त असेल, त्याची क्वांटिटी जरा जास्त असणार आहे, त्याचं व्हॉल्यूम जास्त असणार आहे. त्यामुळे तो वाचत असताना तुम्हाला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतील की नेमकं तो वाचायचं काय आणि काय वाचायचं नाही येते. या लेक्चर नंतर तुमचा तो डाऊट क्लिअर होऊन जाईल की नेमकं काय वाचायचं याच्यामधलं कुठल्या घटकांच्या वरती काय की तुमच्या परीक्षेला क्वेश्चन्स येत येते. ठीक आहे ना. आता हे जे काय अनालिसिस आहे हे अनालिसिस असंच हवेतलं अनालिसिस नाही, आपण पाठीमागचे क्वेश्चन्स पेपर, सगळ्या जिल्ह्यांचे क्वेश्चन्स पेपर, जिल्हावर क्वेश्चन पेपर आपण बघितलेले ऍक्च्युली आणि त्याच्यातून आपण काय केलं की टॉपिक जे ते टॉपिक आपण पुढे आणलेले लक्षात घ्या. ठीक आहे ना. सो एक एक करून आपण काय करू की पुढचे मुद्दे आपण डिस्कस करू आपण. चला, आता ही आपली बॅच आहे, बॅच विषयी आपण वारंवार बोलतोय. जी लोक तयारी करू इच्छित आहेत लेखीसाठी माहितीसाठी त्यांच्यासाठी आपण विद्या प्रबोधिनीमार्फत पोलीस भरतीची खास करून बॅच लॉन्च करतोय. तर या बॅचच्या विषयी आपण काय करू की शेवटी बोलूच आपण. ज्यांना हवे असेल त्यांनी काय करायचं की व्हिडिओ पॉज करून तुम्ही काही दोन नंबर्स आहेत जी बॅच आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात तुम्ही नंबर घेऊ शकताय किंवा आपण लास्ट काय करू की व्हिडिओच्या शेवटी याच्याविषयी डिस्कशन करूच आपण. ठीक आहे. चला, आता मेन मुद्द्यावरती आपण की कुठले कुठले मेन हेडिंग आहेत आपल्या जीकेच्या पार्टमध्ये आणि त्याच्यावरती जे मेन हेडिंग आहे आपण शेवटी कसं होतं की मेन हेडिंग बघितलं म्हणून तुम्हाला सगळं समजता करता असं पण नाही. मेन हेडिंगच्या अंतर्गत जे उपघटक आहेत ना की ज्याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन आहेत, म्हणजे तुम्ही जर कुठले पेपर काढून बघितलं ना की त्या त्या मुद्द्यावरती क्वेश्चन आहेतच तुमचे. ठीक आहे ना. त्यामुळे तो आपण काय केलं की एक मेन हेडिंग घेतले आणि त्या मेन हेडिंगच्या अंतर्गत काय की कुठले कुठले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण घेतले.
पहिलं जे आपलं मेन हेडिंग आहे त्याचं नाव आहे पोलीस प्रशासन. ऑब्व्हियसली आपण पोलीस भरतीची तयारी करतोय, त्यामुळं पोलीस डिपार्टमेंट विषयीचे जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते क्वेश्चन्स तुम्हाला येणार, विचारले जाणार. पण नेमके कोणते क्वेश्चन्स, आपली तयारी नेमकी काय असली पाहिजे त्या क्वेश्चनची, कुठल्या क्वेश्चनची, तिथं काही ढोबळ मुद्दे घेतले जातात पण ते महत्वाचे. आणि मग आपली जी काय बॅच असणार आहे त्या बॅच मध्ये आपण हे सगळे मुद्दे अगदी डिटेल मध्ये आपण काय करणार आहे की कव्हर करणार आहे, तुम्हाला याच्या प्रॉपर काय करणार आहे की नोट्स देखील प्रोव्हाइड करणार आहे. पण मुद्दे कुठले आहेत बघा, तुम्ही ज्यावेळेस रेफरन्स बुक कुठेतरी वाचाल किंवा तयारी कराल त्यावेळेस ऍटलिस्ट काय करायचं की ह्या मुद्द्यांची विषयींची इन्फॉर्मेशन जे आहे ना ती प्रॉपर काय करू आपण घेऊन ठेवू. काय काय मुद्दे आता, पहिलं पोलीस महासंचालक, म्हणजे हा क्वेश्चन तर फार रिपीट मोड मध्ये की आत्ताचे महाराष्ट्राचे काय की पोलीस महासंचालक कोण आहेत ते. आता तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला किती प्रिपेअर करून ठेवला पाहिजे की सध्या महाराष्ट्राचे काय की पोलीस महासंचालक कोण असतील, ठीक आहे ना. इव्हन काही ठिकाणी काही जिल्ह्यांचे बघतो आपण की तुमचे जिल्हा पोलीस प्रमुख देखील कोण आहेत हे विचारला गेले, तो करंटच्या अनुषंगाने आपल्या दोन्ही गोष्टी आत्ताच्या घडीला काय काही माहिती असणं गरजेचं आहे, तुम्हाला ती माहिती मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री, आता गृहमंत्री स्पेसिफिकली माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे देशाचे पण आणि राज्याचे पण. आता खरं तर पोलीस खाता हा जो विषय तो राज्यसूचीतला विषय, त्यामुळे जर प्रश्न असा पडला की गृहमंत्री कोण आहे तर आपण समजून द्यायचं की आपल्याला राज्याचे गृहमंत्री विचारले, त्यामुळे आपल्या राज्याचे जे काही गृहमंत्री असतील त्यांचं नाव जे आहे आत्ताचे रिसेंट जे कुठले असतील ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसंच देशाचं आणि राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे देखील फार महत्वाचं आहे. याच्यावरती मी बघितले क्वेश्चन पेपर्स पाठीमागचे काही, त्याच्यावरती अगदी रिपीटेड क्वेश्चन तुमचे देशाचे तुम्हाला. आता लक्षात घ्या, मंत्रिमंडळाचा विचार केला आपण, समजा राज्याचं मंत्रिमंडळ घेतलं आपण, तर त्या मंत्रिमंडळामध्ये दोन तीन प्रकारचे मंत्री असतात. म्हणजे साधारणतः म्हणून आपण की पहिले असतात तुमचे केंद्रीय तुमचे राज्याचे कॅबिनेट मंत्री असतात, त्यानंतर राज्यमंत्री असतात आणि तुमचे उपमंत्री पण असतात तुमचे, ठीक आहे ना. लक्षात काय ठेवायचं आपल्याला, फक्त जे कॅबिनेट मंत्री असतात सगळ्या तुमच्या राज्यांचे ते लक्षात ठेवायचे, सगळ्यांचे म्हणजे फक्त महाराष्ट्राचे तुमच्या लक्षात ठेवायचे. केंद्रावरती गेलो आपण तर केंद्रामध्ये पण तेच करायचं, केंद्रामध्ये जे कॅबिनेट मंत्री आहेत, कारण त्यातून टोटल मंत्री आपण जर मंडळ बघितलं, कारण शेवटी कसं होतं नोट्स तुमच्या समोर आले ना की नोट्स मध्ये काय करतात लोक की सगळेच लोक करतात, ठीक आहे ना, की तुम्हाला सगळं मंत्रिमंडळ देतात. मग तुम्ही जर केंद्राचं मंत्रिमंडळ बघितलं ना तर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला जवळपास तुम्हाला 50 लोकांची यादी दिसेल, 50 ते 60 लोकांची यादी दिसेल. आता 50 ते 60 तुमची खाती आणि त्यांचे संबंधित मंत्री लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे, थोडंसं म्हणण्यापेक्षा की थोडं जास्त अवघड असू शकतो, ठीक आहे. ते 50 मंत्री असतील, राज्यामध्ये आलो आपण राज्यामध्ये तुमचे 30-35 मंत्री तुमचे असणार, तेव्हा सगळ्यांचे पोर्टफोलिओ किंवा सगळ्यांचे खाते आणि त्यांचं मंत्रिमंडळाचं त्या मंत्र्यांचं नाव लक्षात ठेवणं काही थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यामुळं लक्षात काय ठेवायचंय की राज्य असेल किंवा केंद्र असेल जे कॅबिनेट मंत्री असतात, काय प्रकार असतो तो तुम्हाला राज्यघटनेमध्ये माहिती असेल, तर जे फक्त कॅबिनेट मंत्री म्हणजे जे महत्वाचे मंत्री आहेत ना त्यांचीच तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल समजा देशाचे गृहमंत्री कोण आहेत, पंतप्रधान तर आपल्याला माहिती असतील तुमचे, पण गृहमंत्री कोण आहेत, संरक्षण मंत्री कोण आहेत, परराष्ट्र मंत्री कोण आहेत, शिक्षण मंत्री कोण आहेत किंवा कृषी मंत्री कोण आहेत, ठीक आहे ना. हे जे काही महत्वाचे खाते आहेत ना, या महत्वाच्या खात्यांचे मंत्री आपल्याला काही की तोंडपाठ असणं गरजेचं आहे देशाचे ॲज वेल ॲज काही की तुमच्या राज्याचे लक्षात घ्या, ठीक आहे ना. अजून काय बघा, तर नवीन निवडणुका झाल्या असतील तर त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री, आता तुम्ही म्हणाल की पोलीस प्रशासनामध्ये येते का, तर हे थोडासा जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे. पोलीस प्रशासनामध्ये आपण काय करतो की पोलीस प्रशासन ॲज वेल ॲज तुमचा जो जनरल अवेअरनेस ज्याला म्हणतो आपण न्यूजपेपर मधनं असेल की ॲज अ तुम्ही तयारी करणारे ॲस्पिरंट म्हणून असेल, तर त्या जनरल अवेअरनेसच्या पार्ट मध्ये तुमचं हे सगळंच येते. आता तुम्ही म्हणाल की रिसेंटली आपल्या देशामध्ये 4 जवळपास राज्यांच्या काय झाले की विधानसभेचे इलेक्शन झाल्या, तर तिथं कोणकोण तुमचे नवीन मुख्यमंत्री आले होते याच्यावरती हमखास तुमच्या परीक्षेला काय असणार की क्वेश्चन्स असणार. एक तर तुम्हाला आत्ताचे विचारतील किंवा पाठीमागं कोण होते असं देखील तुम्हाला ते विचारतील लक्षात घ्या, ठीक आहे ना. त्याचबरोबर महत्वाच्या राज्यांचे राज्यपाल, खास करून माहिती आहे त्याला तुमचा मुख्यमंत्री घेतला पण त्यानंतर राज्यपाल पण तुमच्या आपल्या राज्याचे राज्यपाल पण तुम्हाला विचारतीलच, प्लस आपल्या देशामध्ये जी काही मोठी मोठी राज्य आहेत जी की आपण नेहमी चर्चेत ऐकतो त्यांना, म्हणजे समजा उत्तर प्रदेश आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, तमिळनाडू आहे तुमचं, ठीक आहे ना. किंवा आता या प्रमाणात पण तुमचं येईल की ज्या ज्या राज्यामध्ये रिसेंटली इलेक्शन झालं होत्या त्या राज्याचे तुमचे काही की राज्यपाल कोण कोण आहे तुमचे, ह्यांची देखील नावं आपल्याला गोंडपाठ असणं गरजेचं आहे. किंवा कुठल्याही कारणानं बघा, कुठल्याही कारणानं जर एखादं राज्य चर्चेमध्ये असेल, समजा काही महिन्यांच्या पूर्वी मणिपूर चर्चेमध्ये होतं, ठीक आहे ना, तर तसं जर एखादं राज्य चर्चेमध्ये असेल तर त्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा त्या संबंधित राज्याचे राज्यपाल असतील यांची देखील नावं आपल्याला काही की माहिती असणं गरजेचं आहे. हे तर आहेच तुमचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तुमचे कोण आहेत, याच्यावरती पण रिपीट मोडमध्ये क्वेश्चन तुमचे असतात, कारण का फार महत्वाचं पद आहे. सुप्रीम कोर्टचे ज्याला म्हणतो आपण की चीफ जस्टिस आहेत, त्यांचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्लस त्यांचा नंबर किती आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की 60वे सरन्यायाधीश आहेत, 68वे तुमचे, जे काय असेल तो नंबर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, प्लस त्यांचं नाव. सेम त्या प्रकारे जे आपलं उच्च न्यायालय, त्या उच्च न्यायालयाचे पण न्यायाधीश जे असतील त्यांचं देखील नाव माहिती असावं, त्यांचा देखील जो नंबर आहे. आता उच्च न्यायालय म्हणजे फक्त आपल्या बॉम्बे हायकोर्टचं, कारण का आपल्याला माहिती आहे की आपण ज्या राज्यामध्ये राहतो
त्यांचंच हायकोर्ट आपल्याला काय होतं की माहिती असणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या हायकोर्टच्या जजेसची नावं माहिती असणं आवश्यकता नाही, फक्त बॉम्बे हायकोर्टचे जे काही चीफ जस्टिस असतील त्यांचं नाव माहिती असावं. त्याचबरोबर त्या घटनात्मक महत्वाच्या संस्था आहेत, फार महत्वाचं लक्षात, काय म्हणतो मी, घटनात्मक महत्वाच्या संस्था आहेत ना, त्यांचे जे प्रमुख आहेत किंवा त्यांच्यामध्ये समजा काही नवीन नेमणुका झाल्या असतील तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या कुठल्या आहेत, तर इलेक्शन कमिशन आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आपण माहितीचा अधिकार तुमचा असेल, त्यानंतर तुमचं मानवाधिकार आयोग तुमचा असेल, ठीक आहे ना, किंवा महिला आयोग तुमचा असेल, ठीक आहे ना, अशा ज्या काही घटनात्मक किंवा वैधानिक ज्या संस्था आहेत ना, या संस्थांच्या प्रमुखपदी कोण व्यक्ती आहेत यांच्यावरती देखील क्वेश्चन तुम्हाला, वित्त आयोग तुमचा असेल किंवा कॅग असतील तुमचे, ठीक आहे ना, यांच्यावरती क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे ह्या ज्या घटनात्मक संस्था आहेत तर त्या घटनात्मक संस्थांच्या प्रमुखांच्या विषयी, खास करून जर समजा काही नवीन अपॉइंटमेंट झाल्या असतील तर त्या अपॉइंटमेंट देखील आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, पोलीस प्रशासन खास करून घेतलं आपण तर साधारणतः पोलीस स्मृती दिन किंवा पोलीस हुतात्मा दिन असे जे काही महत्वाचे दिवस आहेत पोलिसांच्या विषयींचे, तर ते देखील दिवस आपल्याला तारखेंचे आहेत काही माहिती असणं गरजेचं आहे. पोलीस प्रशिक्षण संस्था ज्या आहेत आपल्या खास करून, ठीक आहे ना, की महाराष्ट्रामध्ये बघतो देशभरावरती पण बघा की जे आयपीएस ऑफिसर्स आहेत त्या आयपीएस ऑफिसरचं ट्रेनिंग कुठं होतंय, ती संस्था नेमकी कुठं आहे, त्या संस्थेचं नाव काय आहे तुमच्या, याच्यावरती पण क्वेश्चन्स आहेत तुमच्या. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये खास करून बघतोय आपण की साधारणतः कॉन्स्टेबल असेल तर यांचं ट्रेनिंग कुठं होते, पीएसआय असतील त्यांचं ट्रेनिंग कुठं होतं, त्या संस्थेचं नाव काय, किंवा त्याला डिव्हाइस म्हणतो आपण, डिव्हाइस पिनचं ट्रेनिंग कुठं होतं, त्या संस्थेचं नाव काय, अशा सगळ्या किंवा वेगवेगळी तुमच्या फोर्स पण आहेत ना, टास्क फोर्स तुमच्या म्हणजे राज्य गुप्तचर विभाग तुमचा असेल, त्यांची प्रशिक्षण संस्था कुठे आहे तुमची, अशा सगळ्या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत त्यांचं प्लेस म्हणजे कुठं आहेत त्या संस्थेचं नाव हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्लस त्यांची स्थापना कधीची आहे याच्यावरती पण क्वेश्चन्स आहेत तुमचे, ठीक आहे ना, लक्षात घ्या, अवघड वाटत असेल तुमचे आता पण याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. आपल्या कोर्समध्ये ऑनलाईन ऑफलाईन कोर्समध्ये आपण हे सगळे मुद्दे काय करणार आहे की कव्हर करणार आहे. पोलीस विभागाची रचनेविषयी पण तुमच्या काय की क्वेश्चन्स आहेत, म्हणजे काय की उतरण जे म्हणतो आपण की साधारणतः जिल्ह्याच्या ठिकाणी कुठला ऑफिसर काम करतो, तालुक्याच्या ठिकाणी कुठला ऑफिसर काम करतो, किंवा साधारणतः तुमच्या स्टेशनचा हेड कोण असतो, किंवा ती उतरण नेमकी तुमच्या कशा पोलीस डिपार्टमेंटची, किंवा साधारणतः गणवेशाविषयी पण क्वेश्चन्स आहेत की कुठं राजदंड वापरतात, कुठं स्टार वापरतात, किती स्टार वापरतात तुमचे, ही जी काही कॉमन रचना बघतो आपण गणवेशाची, कारण का प्रत्येक औद्यावरती काम करणारा जो ऑफिसर आहे, मग जिल्हाधिकारी असतील, सॉरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुमचे असतील, उपाधीक्षक तुमचे असतील, पीआय तुमचे असतील, एपीआय असतील, पीएसआय असतील, कॉन्स्टेबल असतील, ठीक आहे ना, या सगळ्यांचा जो गणवेश आहे त्या गणवेशाचे जे काही स्पेसिफिकेशन आहेत ते स्पेसिफिकेशन देखील तुमच्या एक्झामला विचारलेले आहेत. भारताचा राष्ट्रध्वज तुमचा असेल, त्याच्याविषयी जनरल इन्फॉर्मेशन, जे नॅशनल एम्ब्लम ज्याला म्हणतो आपण, जे राष्ट्रीय मानचिन्ह आहेत त्यांच्याविषयीचे क्वेश्चन म्हणतो आपण, हे क्वेश्चन तुमच्या एक्झामला दरवर्षी आहेत. प्रत्येक एक जिल्ह्यामध्ये बघतो आपण की क्वेश्चन हे पडलेले आहेत. आता बोलल्याप्रमाणे आपण की पोलीस दलातील जे काही विशेष फोर्स असतील, म्हणजे आता आपण बोललो की भाई दहशतवाद विरोधी पथक तुमचं असेल एखादं, ठीक आहे ना, किंवा ज्याला म्हणतो आपण की करप्शन अगेन्स्ट तुमचं पथक तुमचं असेल, किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचं एखादं तुमचं पथक तुमचं असेल, ठीक आहे ना, त्यांची एखादी टॅगलाईन असेल. पोलीस डिपार्टमेंटचं पण विचारतो का, पोलीस डिपार्टमेंटचं मुखपत्र कोणतं आहे, कोणतं ते मुखपत्र पब्लिश करतात, पोलीस डिपार्टमेंटची टॅगलाईन काय, तुमच्या संरक्षण आयोग ज्याला म्हणतो आपण की तुमचं खदनीकरण आयोग, ते टॅगलाईन काय, तशाच प्रत्येक फोर्सच्या पण वेगळ्या टॅगलाईन असतात, त्या टॅगलाईन वरती पण काय की तुमचे क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात घ्या. सो प्रिपेअर करत असताना तुम्ही काय करताय की हे जे मुद्दे आहेत ना हे डोक्यात ठेवायचे, की तुमच्या समोर ज्यावेळेस डेटा असेल, तुमच्यासमोर जी काही माहिती असेल, ती माहिती वाचत असताना आपल्याला कळलं पाहिजे किंवा माहिती असलं पाहिजे की पाठीमाग या या पॉइंट वरती काय झालेत की क्वेश्चन्स विचारून झालेले आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण, येस, पुढचा जो पॉइंट आहे आता वेटेज पण लागले डिस्कस करू आपण की वेटेज काय असेल. बघा 25 क्वेश्चन्स आहेत साधारणतः, आपण जर घटक बघितले तर एक 6 ते 7 आसपास तुमचे घटक दिसतात, त्यामुळे जर आपण डिव्हायडेशन केलं तर साधारणतः एक 4-1 क्वेश्चन पकडून जा, 4 ते 5 क्वेश्चन तुमचे काय असतील की ऑलमोस्ट तुमचे त्याच्या आसपास तुम्हाला क्वेश्चन प्रत्येक घटकावरती बघायला मिळतो तुमचे, ठीक आहे ना. ऐन वेळी काय होते की एक्झामच्या वेळेला एखाद्या घटकावरती जास्त क्वेश्चन येऊन जातात, एखाद्यावरती कमी पडतात, एखाद्यावरती विचारतच नाहीत असं पण होतं. पण आता आपल्याला ते माहित नाही, लक्षात घ्या, की पोलीस प्रशासनावरती क्वेश्चन पडणार का, किती पडणार, 10 पडणार का, 15 पडणार का, पडणार आहे तुमचा माहित नाही, त्यामुळे ऍटलिस्ट एक मिनिमम लेवलची प्रिपरेशन जी आहे ती आपल्याला केलीच पाहिजे सगळ्या विषयांची, त्याला अत्यंतर नाही, लक्षात घ्या. तुम्ही जर म्हटलं की लास्ट इयर इकॉनॉमिक्स वरती क्वेश्चन नव्हता पण यावर्षी मी प्रिपेअर करत नाहीये, काय सांगता येत नाही, यावर्षी इकॉनॉमिक्स वरती 5 क्वेश्चन येतील आणि आले तर मग काय करणार आपण, कारण का आपण प्रिपेअर केलं नाहीये, तर त्या केसमध्ये जे काय आता आपण घटक डिस्कस करणार आहे ना त्या घटकांच्या वरती क्वेश्चन्स आहेत, कमी जास्त प्रमाणात असतील तुमचे क्वेश्चन्स पण ते आहेत, आणि आपली विद्यार्थी म्हणून जबाबदार आहे, काय जबाबदार आहे, तर प्रत्येक घटक तितक्याच काळजीपूर्वक काय करणं की प्रिपेअर करणं, ठीक आहे ना. दुसरा घटक आपला आहे तो आहे भूगोल.
ठीक आहे ना. आता बघा, मजा बघा की कंबाईनची एक्झाम जी आहे ना, त्या कंबाईनच्या एक्झामला भूगोल स्पेसिफिक आहे की भूगोल फक्त महाराष्ट्राचा विचारणार, ठीक आहे ना. पण आपल्या एक्झामला स्पेसिफिक नाहीच आहे, ते भूगोल विचारताना जगाचा पण विचारतायत, ते भारताचा पण विचारतायत आणि महाराष्ट्राचा पण विचारतात तुमच्या, ठीक आहे ना. त्यामुळं प्रिपेअर असताना आता ऐकताना थोडस वाटतं रिलेज मोठं झालं काही तुमचं, म्हणजे जगाचं पण करायचं का, भारताचं पण करायचं का, आणि तुमच्या माझं पण करायचं का. पण करताना काही टॅक्स आहेत, काही मुद्दे आहेत लक्षात घ्या, ठीक आहे ना. की ज्यावेळेस आपण भूगोलचे लेक्चर तिकडे तुमच्या क्लासमध्ये बघू, आपण तुम्हाला कळेल की काय टॅक्स आहेत नेमक्या, कुठले मुद्दे आहेत की ज्यांच्यावरती क्वेश्चन आहेत. आणि मी तर मेन्शन पण केलं बघा, लक्षात घ्या. आपण तयारी करताना काय करायचंय, तर जगाचा भारताचा महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे त्याची प्राथमिक माहिती तयार करायची आहे, लक्षात घ्या. प्राकृतिक भूगोल म्हणजे कळते ना की ज्यामध्ये आपण हवामान बघतो त्याकडनं विशिष्ट भागाचं, ठीक आहे ना. तिथली भौगोलिक रचना बघतो आपण तिथली, ठीक आहे ना. किंवा त्यामध्ये बघतो आपण की तिथली पीक पद्धती कोणती आहे तुमची, तिथली जमीन तुमची कुठल्या प्रकारची, लक्षात घ्या, ठीक आहे ना. तिथे कुठल्या प्रकारच्या नद्या आहेत, समुद्र तुमचा कसा कसा आहे, तुमचं पर्वत कुठल्या प्रकारचे तुमचे, ही जी सगळी रचना आहे त्याला म्हणतो आपण की प्राकृतिक भूगोल तुमचा, त्याची प्राथमिक माहिती. ही प्राथमिक माहिती आपल्याला असणं. मी एक्झाम्पल देतो तुमचे की साधारणतः बेसॉल्ट हा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये सापडतो, तर ते काय की हा हा फिजिकल जॉग्राफीचा क्वेश्चन तुमच्या असं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. की आपल्याला माहिती असलं पाहिजे की किंवा हिमालय पर्वत जो आहे की हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे, तो गट पर्वत आहे का, तो वली पर्वत आहे का, अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचा पर्वत तुमचा आहे, ठीक आहे ना. की बेसिक ज्याला म्हणतो आपण की काय की प्राथमिक किंवा प्राकृतिक भूगोलाची काय की तुमच्या ही माहिती झाली, जी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण होतं काय, तुम्ही जर मार्केटला गेलात ना, तर शेवटी मटेरियल तयार करताना काय करतात ते की फिजिकल जॉग्राफी विषयी किंवा प्राकृतिक भूगोल विषयी जी जी काय उपलब्ध माहिती आहे ती सगळी त्या पुस्तकात टाकतात. आपण ते पुस्तक फक्त पुस्तकाची जाडीत घेऊन जाते, मग सगळं वाचायचं का, सगळं वाचून लक्षात राहणार आहे का, तर नाही लक्षात घेतलं. तसं प्राथमिक माहिती म्हणजे काय हे थोडस जर तुम्हाला कळलं, तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले, मग तुम्हाला कळून जाईल की नेमकी ती इन्फॉर्मेशन विचारतायत कोणती, ठीक आहे ना. ते खाली मुद्दे पण काय घेतात बघा, कुठले मुद्दे, साधारणतः अक्षवृत्त आहे, रेखावृत्त आहे. बघा प्राथमिक जो म्हणतो आपण प्राथमिक माहिती कशाची, प्राकृतिक भूगोलाची, काय विचारतात, अक्षवृत्त विचारतो. कशी विचारतात की महत्वाची अक्षवृत्त कोणती आहेत तुमची, ठीक आहे ना. ती कुठल्या देशातनं पास होतात, भारतातल्या कुठल्या राज्यातनं पास तुमच्या होतात, ठीक आहे ना. रेखावृत्त कुठली महत्वाची तुमची, त्यांचा सिग्निफिकन्स काय, त्याच्यावर कशी आंतरराष्ट्रीय वार असू शकतो तुमचे, वातावरण तुमचं, वातावरणाचे प्रामुख्याने थर तुमचे असतील, सीतांबर, तपांबर, दलांबर, मध्यांबर, आयनांबर, तुमचं जे काय असेल ते थर. त्यानंतर पृथ्वीचा अंतरंग ज्याला बघतो आपण की पृथ्वीचं तुमच्या शिलावरण म्हणतो आपण, खाली तुमचं प्रावरण असेल, त्यानंतर गाभा असेल, अंतर्गाभा तुमचा असेल, प्रत्येकाचे काय फीचर्स असतात, प्रत्येकाची काय घंटा असते, ठीक आहे ना. तर ते विचारतील आपला, भूरूप विचारतील आपल्याला तुमच्या. आता आपण बोलल्याप्रमाणे की कुठं गट पर्वत आहेत, कुठं वली पर्वत आहेत, ठीक आहे ना. किंवा ज्याला म्हणतो आपण की नदीच्या कार्यामुळे तयार तुमची होणारी भूरूप तुमची, म्हणजे नालाकृती सरोवर तुमची कुठं तयार तुमचे होतात, किंवा धबधबा तुमचा कुठं तयार तुमचा होतो, किंवा हिमनदी असेल तर हिमनदीमध्ये हिमनदीच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणतं भूरूप तयार झालंय. बघा क्वेश्चन कसे तुमचे, काय म्हणतात ते, हिमनदीच्या खनन कार्यामुळं खालीलपैकी कोणतं भूरूप तयार झालेलं आहे, किंवा नदीच्या संचयन कार्यामुळं खालीलपैकी कोणतं भूरूप तयार झालंय. सो अशा प्रकारची भूरूप देखील आपल्या एक्झामला विचारतात. व्ही आकारची दरी कुठं तयार होते, यू आकारची दरी तुमच्या कुठं तयार होते, लक्षात घ्या. धावत्या कुठं तयार होतात, धबधबा कुठं तयार तुमचा होतो, याच्यावरती क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. भूकंपाविषयी क्वेश्चन आहे तुमच्या, भूकंप कुठे येतो, भूकंप नाभी काय असते, त्यानंतर तुमच्या भूकंपाच्या ज्या तरंग असतात, प्राथमिक लहरी, लहरी द्वितीय लहरी आणि तुमच्या भूपृष्ठ लहरी तुमच्या, यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय, तुमचा भूकंपाचं केंद्र कुठं असतं, त्यानंतर तुमचं एपिसेंटर कुठं असतं, या दोघांच्या मध्ये काय की डिफरन्स काय तुमच्या. ज्वालामुखीवरती क्वेश्चन आहेत, तुम्हाला प्लेस विचारले, भारतातला एकमेव काय की जागृत ज्वालामुखी कोणता आहे सांगा मध्ये तुम्हाला, ठीक आहे ना. किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडण्याचे पदार्थ आहेत, त्या पदार्थामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही किंवा होतोय, विचारतो तुम्हाला, ठीक आहे ना. त्याबरोबर भारत आणि महाराष्ट्राचा राजकीय भूगोल पण विचारला, लक्षात घ्या. काय विचारलंय, भारत आणि महाराष्ट्राचा राजकीय भूगोल म्हणजेच काय, तर भारताची बाउंड्री बघायची आहे, ठीक आहे. मग भारताची बाउंड्री कुठल्या कुठल्या देशांना लागून आहे, पाकिस्तानला लागून आहे का, अफगाणिस्तानला लागून आहे का, भूतानला लागून आहे का, चीनला लागून आहे का, नेपाळला आहे का, बांगलादेशला आहे का, म्यानमारला आहे का, तुमच्या श्रीलंकेला आहे का, असेल तर ती बाउंड्रीची नावं काय काय आहेत, रॅडक्लिफ लाईन कोणती, मॅकमोहन लाईन कोणती, ही नावं आपल्याला स्पेसिफिक माहिती असणं गरजेचं आहे. कुणाबरोबर किती किलोमीटरची बाउंड्री लागले, त्याचबरोबर भारतामधल्या कुठल्या राज्यांची बाउंड्री कुठल्या तुमच्या देशाला लागले, याच्यावरती पण स्पेसिफिक तुमचे क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. भारतामध्ये जी राज्य आहेत ना, त्या राज्यांच्यावरती पण क्वेश्चन्स आहेत. किती राज्य आहेत, किती घटक राज्य आहेत,
भारताच्या पश्चिमेला असणारं घटक राज्य कोणतं, उत्तरेला असणारं घटक राज्य खालीपैकी कोणतं, दक्षिणेला असणारं तुमचं घटक राज्य कोणतं, खाली यादी आहे चार या राज्यांची. आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कोणतं राज्य दक्षिणेला आहे, कोणतं राज्य उत्तरेला आहे, कोणतं राज्य पश्चिमेला आहे, कोणतं राज्य पूर्वेला आहे. राज्यांच्या राजधान्या विचारल्यात, उत्तर प्रदेशची राजधानी सांगा, तुमच्या मध्य प्रदेशची राजधानी सांगा, तुमच्या छत्तीसगडची राजधानी सांगा, आसामची राजधानी सांगा, तुमच्या मेघालयची सांगा, त्रिपुराची सांगा. लक्षात घ्या, राजधान्या विचारल्यात, एक्झाम्पल बसतो की तुमच्या राजधान्या आठवत नाहीत, लक्षात घ्या, ठीक आहे ना. त्याबरोबर इथं म्हटलं आपण राज्यान राजधानी, समुद्र किनारे बंगरे यांच्यावरचे प्रश्न तुमचे. टोटल तुमच्या देशाला समुद्र किनारा किती लाभला आहे, राजांचा विचार करता सगळ्यात जास्त किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे तुमच्या, बंदरांचा विचार करता सगळ्यात जास्त बंदर कोणत्या राज्यामध्ये आहेत, अमुक अमुक बंदर समजा कांडला बंदर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरती आहे, ठीक आहे ना, किंवा पश्चिम किनाऱ्यावरती आहे का पूर्व किनाऱ्यावरती तुमच्या लक्षात घ्या, ठीक आहे ना. या टाईपचे क्वेश्चन्स आहेत नव्यानं तयार झालेलं तुमचं काय की बंदर कोणतं आहे, क्वेश्चन्स आहेत तुमचे. त्यामुळे हे हा जो पार्ट आहे ना तो व्यवस्थित करायचा आपल्याला. त्याचबरोबर सण आणि उत्सव प्रत्येक राज्यांचे, पोंगल सण कुठल्या राज्याचा आहे, ठीक आहे ना, किंवा काल बैसाखी नावाचा तुमचा सण तुमच्या कुठल्या राज्याचा होता, ठीक आहे ना, किंवा दुर्गा पूजा कुठल्या राज्यामध्ये काय करून सेलिब्रेट करतो आपण, अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत. त्या त्या भागाचे उत्सव जे असतील तुमचे लोकल लँग्वेज मध्ये ते आपल्याला विचारले. त्याचबरोबर कल्चरचा पार्ट पण ते विचारतो तुमच्या ह्याच मध्ये. कल्चरचा पार्ट म्हणजे काय की तुम्हाला नृत्य विचारते, भरतनाट्यम नृत्य खालीपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तुमचं, कथ्थक कोणाशी संबंधित तुमचं, ठीक आहे ना, कुचीपुडी कोणाशी संबंधित तुमच्या, मोहिनीअट्टम कुठल्या राज्याशी काही की संबंधित आहे, या टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारले जात आहे, लक्ष, ठीक आहे. त्याचबरोबर नदी प्रणाली, डोंगर, खडक हे आपल्याला विचारले. नदी प्रणाली कळते ना, देशाची नदी प्रणाली, सिंधू नदीचा उगम कुठं होतो, ठीक आहे ना, किंवा ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो त्यावेळेस त्याला काय म्हणून ओळखतात, किंवा ब्रह्मपुत्रा नदी आसाम मधून वाहत असताना तिला किंवा सिक्कीम मधून वाहत असताना तिला काय म्हणून ओळखतो तुमच्या, आसाम मधून काय करतो, ठीक आहे ना, किंवा तुमच्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये म्हणतील तुमच्या की तापी नदी तुमच्या आहे, ती तापी नदी कुठल्या जिल्ह्यामधून वाहते तुमच्या, ठीक आहे ना, किंवा सातपुडा आणि सातमाळा पर्वतरांगांच्या मधून कोणती नदी तुमची वाहते. या टाईपचे क्वेश्चन आपल्याला काही की नदी प्रणालीवरती विचारले गेलेले आहेत. खास करून लक्ष घ्या, खास करून काय होतं, तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा विचार करताय, आता हे थोडस काहीतरी नंतरचा पार्ट आहे, कारण का तुम्ही काय कराल की जागा जिकडे जास्त असेल त्या बघून तुम्ही फॉर्म भराल, पण ज्या म्हणून तुम्ही जिल्ह्यात फॉर्म भराला त्या जिल्ह्यामध्ये पण हे पॉईंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे त्या जिल्ह्याची जॉग्राफी प्रॉपरली तुमच्या की जिल्हा कुठं आहे, लोकेशन काय त्याचं, आजूबाजूला कोणते तुमचे जवळचे जिल्हे आहेत तुमचे, त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या महत्वाच्या नद्या आहेत, कुठला महत्वाची डोंगररांग आहे का, पर्वत तुमचा आहे का त्या जिल्ह्यामध्ये तुमचा, ठीक आहे ना, तिथं कुठल्या नद्या महत्वाच्या आहेत, ठीक आहे ना, हे सगळं आपल्या त्या दृष्टीनं जिल्हा वाईज पण करणं गरजेचं आहे. रस्ते लोहमार्ग विचार, रस्त्यांची लोहमार्गांची माहिती विचारतात. अमुक अमुक नॅशनल हायवे कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो, जोडण्याचं काम करतो. अमुक अमुक रेल्वे जंक्शन खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, या टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर महत्वाची ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळं पण विचारले तुमच्या, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी अमुक अमुक इतके ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात सापडतात ते इथं इथं आहे, किंवा 3.5 शक्तीपीठ तुमच्या इथं इथं आहे तुमच्या, ठीक आहे ना, हे विचारलेत क्वेश्चन आपल्या एक्झामला. त्यामुळे ह्या विषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पर्यटन विचारलेत, चिखलदरा तुमचा असेल, पन्हाळा तुमचा असेल, त्यानंतर महाबळेश्वर मध्ये काही तुमचे प्लेस तुमचे असतील, या टाईपचे जे काही पर्यटन स्थळ आहेत ना, धार्मिक असतील काही तुमचे असतील, बीबीका मकबरा वगैरे तुमच्या कुठं आहेत, त्यांचं प्लेस काय आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. उद्योग प्रकल्प विचार तुमचे, मिहान उद्योग प्रकल्प कुठं आहे तुमचा, ठीक आहे ना, कोणत्या दोन जिल्ह्यांच्या मी तुम्हाला बघायला मिळतोय. खनिज विचारलं तुमच्या, लोह खनिज कुठं सापडते, बॉक्साईड कुठं सापडते, दगडी कोळसा कुठं सापडतोय, अल्युमिनियम तुमचं कुठं सापडते, याच्यावरती क्वेश्चन्स आहेत तुमचे. वनांचं विचारले, वनांचं प्रमाण कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये कमी आहे विचारलं आपल्याला. कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचे वन सापडतात, कारण आपण बघतोय महाराष्ट्र विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये बघतोय आपण की सह्याद्रीमध्ये वेगळी वन आहेत, विदर्भात वेगळी वन आहेत, मध्ये वेगळी वन आहेत तुमच्या. देशाचा विचार केला पण तुम्हाला बघाल की फार मोठं काय की त्यामध्ये व्हेरिएशन आहे तुमचे. पीक प्रणाली तुमची विचारली, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, ऊस, भुईमुंग, तूर, मूग, त्यानंतर मका, हे जी तुमची महत्वाची पिकं आहेत, त्यामध्ये खास करून तुमची काही अन्नधान्य पिकं असतील किंवा नगदी पिकं असतील, यांच्या उत्पादनाविषयीचे बेसिक क्वेश्चन्स आहेत की अमुक अमुक राज्य कोणत्या प्रकारचे उत्पादन काय की एक नंबरला आहे, ठीक आहे ना, किंवा ह्या पिकाच्या उत्पादनामध्ये खालीपैकी कोणतं राज्य काही एक नंबरला आहे, किंवा जिल्हावाईज मी विचारतील की अमुक अमुक जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची पीक आहे की तुम्हाला बघायला मिळते तुमच्या, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला तिथं दिसतील, लक्षात, ठीक आहे ना. लोकसंख्यावरती क्वेश्चन्स आहेत, देशाची लोकसंख्या, राज्याची लोकसंख्या दोघांचं कम्पॅरिझन, तिथं पुरुषांचं प्रमाण, स्त्रियांचं प्रमाण, साक्षरता, घनता, स्त्री पुरुष प्रमाण, हे जे काही बेसिक क्वेश्चन आहेत ना, राज्यांदेश तुमचे दोन्ही पातळीचे आहेत आपल्याला, ठीक आहे ना. लोकवस्तीवरती क्वेश्चन्स आहेत,
रेषाकृती लोकसंख्या कुठं सापडते, त्यानंतर गोलाकृती लोकसंख्या लोकवस्ती तुमची कुठं सापडते, यावरती पण तुमचे क्वेश्चन आहेत. स्थलांतरावरती तुमचे क्वेश्चन आहेत. तुमचे राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य, मृदा आणि आदिवासी जमाती, खास करून आपल्या राज्यामध्ये असणारी राष्ट्रीय उद्यान तुमची कुठली कुठली आहेत, ती कशासाठी फेमस आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, अभयारण्य तुमची किती आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत, कशासाठी फेमस आहेत, देश पातळीवरती काय महत्वाची तुमची राष्ट्रीय उद्यान तुमचे असतील किंवा तुमचे अभयारण्य असतील, समजा बांधवगड विचारतील किंवा रणथंबोर विचारतील किंवा गीर विचारतील किंवा तुमचं जिम कॉर्बेट विचारतील, ठीक आहे ना, किंवा एकशिंग घेण्यासाठी कुठलं तुमचं अभयारण्य फेमस आहे, या टाईपचे जे काही देशातली महत्वाची जी अभयारण्य असतील किंवा राष्ट्रीय उद्यान असतील यांच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत. जागतिक पण क्वेश्चन तुमचे आहेत, मगाशी बोललो आपण जागतिक नदी प्रणाली तुम्हाला विचारते, यांगत्से नदी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सापडते, किंवा ब्लॅक फॉरेस्ट नावाचा जो पर्वत आहे तो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये काही की सापडतो आपल्याला, ठीक आहे ना, त्या देशांच्या राजधान्या पण विचारल्यात, त्या देशांचं चलन पण विचारलंय, त्यांच्यामध्ये भौगोलिक प्रदेश विचारले, त्यांच्यामध्ये महत्वाच्या संस्था देखील विचारलेल्या आहेत. हे जे टॉपिक आहेत ना, या टॉपिकवरती तुम्ही जर बघाल की क्वेश्चन जे आहेत ते रिपीट मोडमध्ये विचारले गेलेले आहेत. लक्षात कुठला भूगोलचा पार्ट तुमचा, ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा पार्ट तुमचे की इतिहासाचा पार्ट, ठीक आहे ना. काय काय विचार बघा इतिहासामध्ये, खास करून जे क्वेश्चन आहेत ते समाज सुधारकांच्यावरती जास्त क्वेश्चन आहेत, ठीक आहे ना. खास करून त्यामध्ये पण महाराष्ट्रातील समाज सुधारक पाठ करून ठेवायचे. काय काय पाठ करायचं आहे, समाज सुधारक, त्यांचा जन्म, त्यांचं शिक्षण, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि मग त्यांनी कुठल्या चळवळी केल्या असतील विशेष तुमच्या, त्या चळवळी. पाच सहा मुद्दे तुमचे फक्त, हे पाच सहा मुद्दे जर तुम्ही समाज सुधारक, किती समाज सुधारक तुमचे जर आपण सगळे काउंट केले ना तर ऑलमोस्ट पकडून चालू आपण एक साधारणतः फार होणार नाही, 20 आसपास तुमचा आकडा येऊन जाईल. लक्षात घ्या किती महत्वाचे तुमचे 20 आहेत. 20 समाज सुधारकांच्या जर आपण पाच सहा मुद्दे बघितले ना, ते पाच सहा मुद्दे पाठ करून ठेवायचे, त्याच्यावरती हमखास क्वेश्चन आहेत, प्रश्न आहेत, हे क्वेश्चन तुमच्या एक्झामला फार जास्त विचारते. त्याचबरोबर शिवकालीन इतिहासात काय महत्वाचे मुद्दे तुमचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहेत, एक दोन क्वेश्चन का तुमच्या एक्झामला त्याच्यावरती पडतायतच. काय असतात क्वेश्चन तुमचे, की शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला, ठीक आहे ना, किंवा मृत्यू कोणत्या किल्ल्यावरती झाला, किंवा पहिला किल्ला कोणता जिंकला होता, किंवा स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या किल्ल्यावरती घेतली होती, काही जे महत्वाचे इव्हेंट्स आहेत की अफजल खानची बोटं तोडली, सॉरी शाहिद खानची बोटं तोडली तुमच्या, हे इव्हेंट कुठं घडले याच्यावरती क्वेश्चन तुमच्या एक्झामला पडलेले आहेत, ठीक आहे ना. त्यामुळं त्या दृष्टीनं ते जे काही छत्रपतींचा इतिहास आहे आपल्याला तो देखील आपल्याला बघून ठेवायचा, ठीक आहे ना. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉयज आहेत तुमचे. आता आपण जर पुढे आलो तर आपल्याला कळेल की भारतामध्ये ब्रिटिश काळामध्ये गव्हर्नर जनरल होते, ठीक आहे ना, किंवा व्हॉइसरॉय होते, तर ते महत्वाचे सगळे व्हॉइसरॉय किंवा सगळे गव्हर्नर जनरल यांनी केलेली कामं याच्यावरती क्वेश्चन आहेत, की तैनाती फौजांचा करार कुणी सुरुवात केली, किंवा संस्थानांचं खालसाकरण कुणी सुरुवात केलं तुमच्या, किंवा देशामध्ये टेलिग्राम कुणी सुरुवात केलं तुमच्या, ठीक आहे ना. या टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतील, कोणाविषयी सत्तीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणत्या व्हॉइसरॉयने तुमच्या आणला, या टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय यांची किती आहेत, गव्हर्नर जनरल लक्षात घ्या की साधारण तो पण आकडा 20 आसपास जाऊन पोहोचतो तुमचा. 20 लोकांनी भारतामध्ये केलेली विशेष कामं जी आहेत ना ती आपल्याला प्रॉपर काय करायची की बघून ठेवायच्या. त्याचबरोबर स्वातंत्र्य आंदोलन आणि चळवळ बघा, खास करून काही आदिवासी उठाव असतील, काही शेतकरी उठाव असतील, काही महिला उठाव असतील, ठीक आहे ना, हे जे काय प्रामुख्याने उठाव चालते हे उठाव कुठं कुठं झाले होते, संथाळांचा उठाव कुठं झाला होता, भिल्लांचा उठाव खालपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता, ठीक आहे ना. या टाईपचे उठाव तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्लस जी महत्वाची स्वातंत्र्य आंदोलन आहेत, एक्झाम्पल तुमचं असहकार चळवळ असेल, कायदेभंग चळवळ तुमची असेल, चले जाव चळवळ तुमची असेल, किंवा पहिला तुमचा सत्याग्रह तुमचा असेल, गांधीजींनी केला तुमचा, ठीक आहे ना. अशी जी काही महत्वाच्या चळवळी किंवा महत्वाची आंदोलन आहेत ना यांच्या डेट्स तिथं तुमची इन्व्हॉल्व असून लोक त्यामध्ये कोण तुमचे होते, खास करून त्यामध्ये महाराष्ट्रात कोण इन्व्हॉल्व होतं. एक्झाम्पल समजा की जंगल सत्याग्रह केला होता, तर जंगल सत्याग्रह महाराष्ट्रामध्ये कुठं झाला होता आणि त्या सत्याग्रहांचे काही की लीडर कोण तुमचे होते, ठीक आहे ना. समजून या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन आपल्याला एक्झामला बघा मिळतो तुमच्या. त्याचबरोबर क्रांतिकारक आणि संघटना, खास करून चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, ठीक आहे ना. सो हे सगळे जे क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांचं नावं, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांच्या संघटना फार महत्वाच्या तुमच्या, आणि त्यांनी काही विशेष कामं केली असतील. विशेष कामं म्हणजे काय, कुणीतरी संस्थेत बॉम्ब फोडला असेल, कुणीतरी एखाद्या इंग्रजी अधिकाऱ्याची हत्या केली असेल, अशी जी काही कामं आहेत ना ती कामं आपल्याला या दृष्टीने काय की बघणं गरजेचं आहे तुमचं. त्याचबरोबर वृत्तपत्र आणि पुस्तकं फार महत्वाचे, जे जे महत्वाचे पर्सनॅलिटी आहेत
त्यांनी लिहिलेली पुस्तकं किंवा वृत्तपत्र जी काही फेमस तुमची होती ती वृत्तपत्र ती कोणती लिहिली होती तुमची, ठीक आहे ना? या टाईपचे पण क्वेश्चन आपल्या एक्झामला भरपूर आहेत, त्यामुळे वृत्तपत्र आणि पुस्तकं फार प्रॉपरली बघून ठेवायची तुमची, ठीक आहे ना? शिक्षण संस्थांच्यावरती पण क्वेश्चन आहेत, खास करून महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्रात बघतो आपण की नाना शंकर शेठ असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, ठीक आहे ना, किंवा आगरकर असतील, ही लोक जे आहेत तरी लोक फार जास्त प्रमाणात दिसतील की शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये इन्वॉल्व्ह होतील, ठीक आहे ना? तर त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था त्या कुठं होत्या किंवा अगदी तुमचे बघतो आपण की तुमचे कर्मवीर असतील, त्या कर्मवीरांच्या मध्ये क्वेश्चन तुमचे इन्फोर्स आहेत तुमचे, किंवा शाहू महाराजांची तुमचे हॉस्टेल्स असतील, इथं पण क्वेश्चन आहेत. त्यामुळं यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था किंवा तशा प्रकारचे बोर्डिंग असतील किंवा हॉस्टेल्स असतील याच्यावरती पण क्वेश्चन आपल्या एक्झामला आहेत. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जेव्हा जाल माळगड 1885 काँग्रेस स्थापन होते तेव्हापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत काँग्रेसवर फार महत्वाचं आहे. त्यामुळे काँग्रेस, त्यातला जहाल गट, जहाल गटांचे नेते, मवाळ गट, मवाळ गटांचे नेते, त्याचबरोबर बघतो आपण की काँग्रेसची महत्वाची अधिवेशनं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष महत्वाचे, कारण की काँग्रेसचे अधिवेशन फार जास्त आहेत, त्यांची संख्या शेकडो मध्ये जाते, तुमच्या काही 100 वरतून जाते पण सगळी नाही, पण त्यातली पण महत्वाची अधिवेशनं लक्षात घ्या, त्या अधिवेशनांचे अध्यक्ष महत्वाच्या अधिवेशनांचे. त्याचबरोबर एखादा अधिवेशन जर गाजला असेल कुठल्या कारणामुळे, समजा की काँग्रेसमध्ये फूट पडली, अधिवेशन गाजलं, काँग्रेसची फूट पेट लोक एकत्र आली, अधिवेशन गाजलं, जिथं बघतो आपण की समजा बंगालच्या फायनल विरोध झाला, अधिवेशन गाजलं, अशी जी काही गाजलेली अधिवेशन आहेत ती गाजलेली अधिवेशन झालतीत कुठं, त्यांचे अध्यक्ष कोण होते हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हटलेच महत्वाची काँग्रेस अधिवेशन तुमची, ठीक आहे ना? त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्ती संग्राम या दोन इव्हेंट वरती पण काही काही क्वेश्चन फार जास्त आहेत, जे बघतो आपण की गुजरात पासून किंवा जे आपण बॉम्बे स्टेट म्हणतो आपण त्या बॉम्बे स्टेट पासून वेगळा महाराष्ट्र मिळण्यासाठी जे काही आपण आंदोलन केलं तर आपण तो आपण संयुक्त महाराष्ट्र आंदोलन तुमचं, त्यामध्ये पण बेळगाव वगैरेचं पण आंदोलन तुमचं येतं, आणि मराठवाडा मुक्ती संग्राम निजामाच्या तळसुटीसाठी ह्याच्यावरती पण क्वेश्चन तुमचे आहेत. काही ऐतिहासिक युद्ध आहेत महत्वाची, खास करून इंग्रजांची आपल्या ज्या देशी ज्या होते राज्य होते मराठ्यांच्या अगेन्स्ट असेल किंवा शिखांच्या अगेन्स्ट तुमच्या असेल, ठीक आहे ना? ही जी काही महत्वाची युद्ध होती तर त्यांच्यावरती पण क्वेश्चन बघायला मिळतील. प्राचीन भारतावरती पण एका दुःखा क्वेश्चन आहेत बरं का, म्हणजे थोडस कसं आहे की फार मोठा पार्ट आहे हा, पण त्याच्यात आहेत. कुठल्या पार्टवरती आहेत? वैदिक कालखंडावरती क्वेश्चन आहेत, टिपिकल क्वेश्चन आहेत. काय ते क्वेश्चन काय करू आपण नंतर, काय करू आपण एक एक क्वेश्चन एक फॉर्मॅट बघू आपण कुठले क्वेश्चन विचारतो, ठीक आहे ना? हडप्पा संस्कृती क्वेश्चन आहेत. महाजनपद, बौद्ध धर्म, जैन धर्म, प्राचीन साहित्य, कला आणि स्थापत्य याच्यावरती पण तुम्हाला काहीतरी की क्वेश्चन, पण त्यांची संख्या कमी आहे. एखादा क्वेश्चन असतो पडतो पडतो नाही तर पडत पण नाही, पण वरच्या पार्टवरती काही तुमचे क्वेश्चन फार जास्त आहेत लक्षात घ्या, ठीक आहे? हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे काय करा की लक्षात ठेवा, ठीक आहे? पुढे जाऊया आपण. येस, पुढचा टॉपिक आहे आपला, तो आहे ग्राम प्रशासन, ज्याला आपण थोडक्यात म्हणजे काय म्हणतो की पंचायत राज म्हणतो आपण. दोन किंवा तीन क्वेश्चन तुमचे असतील पण आहेत क्वेश्चन. काय असतं? साधारणतः भारतामध्ये पंचायत राजची काही पार्श्वभूमिका आहे, अगदी ब्रिटिश काळापासूनची आतापर्यंत तुम्हाला विचारतील. त्याचबरोबर पंचायत राजची स्वातंत्र्यपूर्वीची परिस्थिती आणि स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती, त्यामध्ये काय काय उलाढी झालत्या त्याच्यावरती क्वेश्चन तुमचे असतील. सगळ्यात महत्वाचं काय तर हे फार महत्वाचं आहे की पंचायत राज संबंधी केंद्राच्या आणि राज्याच्या काही समिती आपण केल्या होत्या वेगळ्या वेगळ्या, केंद्राच्या वेगळ्या समिती होत्या आणि राज्याच्या वेगळ्या, त्या खास करून आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या तुमच्या समिती होत्या, त्या समित्या आणि त्यांच्या शिफारसी यांच्यावरती काही इतकी क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर हे महत्वाचं आहे 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्त झाली खास करून तुमच्या पंचायत राजासाठी, त्याच्यावरती फार डिटेलमध्ये काही तुमचे क्वेश्चन आहेत. त्याचबरोबर तुमचं कॉमन की जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगर पंचायत, नगर परिषद, कटक मंडळ, जिल्हाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तहसीलदार, सरपंच, उपसरपंच, जिल्हाधिकारी, हे सगळे जे घटक आहेत पंचायत राज मध्ये इन्वॉल्व्ह असणारे साधे क्वेश्चन आहेत. साधे क्वेश्चन म्हणजे समजा क्वेश्चन असं असेल की सरपंचाची निवड जी होते, ठीक आहे ना, ती कशी होते? थेट जनतेतून होते का पंचांच्या मार्फत होते? आता जे काय चालू असेल तर आपण ते लिहायचं लक्ष, ठीक आहे ना? किंवा पोलीस पाटील जे पद आहे ते पोलीस पाटील पदाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली जाते तुमच्या, ठीक आहे ना? या टाईपचे क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे हा जो पार्ट आहे तसा इझी आहे आणि तुम्ही जर एकदा व्यवस्थित तो प्रिपेअर जर केला का तर याच्यावरती क्वेश्चन जे ते क्वेश्चन चुकण्या शक्यता काय की ऑलमोस्ट तुम्हाला दिसणार नाही लक्ष घ्या. हा तो थोडासा पार्ट इझी आहे, सिम्पल आहे, लक्ष घ्या. नेक्स्ट पुढं राज्यघटना, ठीक आहे? आता राज्यघटनेवरती पण क्वेश्चन आहेत, दोन तीन क्वेश्चन तुम्हाला बघा मिळतील किंवा चारच्या आसपास क्वेश्चन तुमचे असतात. काय क्वेश्चन असतात? घटनेची निर्मिती कशी झाली आपली, ठीक आहे ना?
हे पण क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन इझी असतात, सॉल्व्ह होण्यासारखे असतात. टॉपिक काय आहेत बघा, घटना समिती. घटना समिती म्हणजे कळते ना, घटना समिती जी होती ते घटना समितीचं कामकाज कसं चाललं होतं, किती मेंबर्स होते, त्या घटना समितीमध्ये किती समिती होत्या, त्या उपसमितीचे अध्यक्ष कोण कोण तुमचे होते ते विचारतो आपल्याला. सरनामा घटनेचा याच्यावरती क्वेश्चन तुमचे. त्याचबरोबर मूलभूत हक्क 12-35 तुमचे, की कलम 14 कोणता मूलभूत हक्क आहे, कलम 20 कोणता मूलभूत हक्क आहे, कलम 25 कोणता मूलभूत हक्क आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य कुठले आहेत आपली, ठीक आहे ना, ते विचारतो की खालीपैकी कोणतं भारतीय नागरिकांचं कर्तव्य नाही म्हणतील आणि आपल्याला खाली यादी देईल. तुमच्या मार्गदर्शक तत्व आपल्याला विचारतील तुमची, ठीक आहे ना. त्या हे फार महत्वाचं आहे, इथपर्यंत विचारते. पण राष्ट्रपती कोण आहेत, पहिले कोण होते, आत्ताचे कोण आहेत, 2 राष्ट्रपती कोण झाले हे विचारतात, आत्ताचे उपराष्ट्रपती कोण आहेत, पहिले उपराष्ट्रपती कोण होते, ठीक आहे ना, या टाइपचे क्वेश्चन फार जास्त असतात. त्याचबरोबर राज्यपाल महाराज बोललो आपण की प्रत्येक राज्याचे ना विचारणार, पण आपल्या राज्याचे राज्यपाल विचारतील. प्रधानमंत्री कोण आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ महाराज बोललो आपण तुमचं, याच्यावरती क्वेश्चन तुमचे असतील. मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ याच्यावरती पण क्वेश्चन तुमचे. संसद, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद क्वेश्चन आहेत. म्हणजे काय क्वेश्चन कशात बघा, की विधानसभेचा सदस्य होण्यासाठी तुमची काय की वय मर्यादा किती आहे, तुमची म्हणजे वय तुमचं किती पूर्ण असलं पाहिजे, किंवा लोकसभेचा सदस्य होण्यासाठी तुमचं वय किती कंप्लीट तुमचं असलं पाहिजे, ठीक आहे ना, किंवा विधानसभेची एकूण वर्षामध्ये किती अधिवेशन होतात, ठीक आहे ना, किंवा विधानसभेचं हिवाळी अधिवेशन खास करून कुठं भरतं, महाराष्ट्र तुमचं, ठीक आहे ना, हा क्वेश्चन आहे तुमचा. राज्यसभा लोकसभा असेल ही विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे, या टाईपचे क्वेश्चन तुमच्या एक्झामला आहेत. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाविषयी पण बघतो की बेसिक क्वेश्चन आहेत. म्हणजेच काय, की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतं, किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात, याच्यावरती क्वेश्चन तुमच्या एक्झामला विचारलेले आहेत. मगाशी बोलू आपण जसं की काही घटनात्मक आणि वैधानिक संस्था आहेत, त्या संस्था मगाशी बोलू ना आपण की निवडणूक आयोग असेल, तुमचं इलेक्शन कमिशन असेल, मानवाधिकार तुमचा आयोग असेल, या समित्या सॉरी या तुमच्या संस्था, त्यांचे सदस्य, त्यांचे अपॉइंटमेंट, या गोष्टींच्यावरती क्वेश्चन असतील. त्याचबरोबर आणीबाणी, घटना दुरुस्ती आणि निवडणुका आणि राजकीय पक्ष, या पॉईंट वरती पण काय की तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते बघा मिळतील. आणीबाणीची खास करून तुमचं जे काही तरतूद आहे तुमच्या आणीबाणीच्या, 356 असेल, 360 असेल, ठीक आहे, किंवा बाकी 352 तुमचं असेल, त्या तरतुदी काय आहेत तुमच्या, आतापर्यंत भारतामध्ये किती वेळा आणीबाणी लावली गेली होती का, त्यांचे डेट्स काय तुमच्या होत्या, घटना दुरुस्ती तुमच्या महत्वाच्या, आता लक्षात घ्या आतापर्यंत जवळपास 100 घटना झाल्या आहेत, तर त्यातल्या महत्वाच्या विचारतील तुम्हाला की त्यात खास करून तुमची 42-44 तुमची किंवा 97 तुमची असेल, ठीक आहे ना, ज्या महत्वाच्या घटना दुरुस्त आहेत तुमच्या त्याच्यावरती क्वेश्चन तुमचे आहेत. राजकीय पक्षांच्या वरती पण क्वेश्चन्स आहेत, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष आहे म्हणतील, काही तुम्हाला पक्षांची नावं देतील आणि पैकी कोणता राष्ट्रीय पक्ष आहे असं विचारतील, किंवा महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारे काही राज्य पक्ष कोणते तुम्हाला विचारलं जाऊ शकते. त्यामुळे ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला राज्यघटना या विषयाच्या अंतर्गत बघायला मिळतील. नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे आपला विज्ञान. आता हा थोडासा काही की डिफिकल्ट पार्ट, कारण का आपण सगळ्यांनाच पूर्वीपासून काय वाटतं की विज्ञानाची भीती वाटते आणि टॉपिक पण जास्त आहे. पण लक्षात घ्या की परत मी सांगतो, ठराविक मुद्दे जर तुम्ही चांगले प्रिपेअर केले तर या घटकावरती पण काय करतील तुम्हाला, तर पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतील. पैकीच्या पैकी नाही म्हणून ना जास्त होईल, कारण शेवटी कसं आहे की सगळ्यांचे काही प्रॉब्लेम असतील विज्ञान विषयीचे, पण ऍटलिस्ट पास होण्या उत्पत्त मार्क सुद्धा मिळू शकतील. असं करू नका की पूर्ण ऑप्शनल टाकला, लक्षात घ्या. कारण लक्षात घ्या, मेजॉरिटी जनता काय करेल की ह्याला ऑप्शनल टाकेल की बाई नको विज्ञान करायचं नाही तुमचं. तुम्ही जर थोडेफार एफर्ट्स घेतले नाही ते विज्ञानमध्ये तर काय होईल, तर इतरांपेक्षा 2-3 मार्क तुम्हाला जास्त मिळतील तुमचे. जो काय करा की थोडस पूर्ण ऑप्शनल टाकता, ह्याच्यातले काही मुद्दे जे म्हणतो आपण, खास करून मुद्दे कुठे पाहतो, याच्यामध्ये 3 पॉईंट असतील. एक तुमचं भौतिक शास्त्र असेल, त्यानंतर रसायनशास्त्र असेल आणि त्यानंतर तुमचं जीवशास्त्र असेल. ह्या 3 पॉईंटवरती असतील क्वेश्चन तुमचे, खास करून भौतिक राशी, मोजमाप, चाल, वेग, विस्थापन, गती, बल, घनता, कार्य, ऊर्जा, शक्ती, दाब, उष्णता, तापमान, ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा, चुंबक, अणु, किरणोत्सार, मूलद्रव्य, संयुग, मिश्रणे, खगोलशास्त्र, आवर्त सारणी, धातू, अधातू, आम्ल, आम्लारे, कार्बन, पदार्थाची अवस्था, रासायनिक अभिक्रिया, पेशी प्रकार, उती, वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, मानवी रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, उच्चरण संस्था, पचन संस्था, आहार आणि जीव. तुम्हाला मास्क इतकं फास्ट का बोलले, आम्हाला समजून का सांगत नाही की पॉईंट काय ते समजून घ्यायला सांगत नाहीये, कारण आपल्या चॅनलवरती आपण काय करतोय की सायन्सची एक फ्री मध्ये सिरीज चालू केली. आपण तुमचे जे सगळे मुद्दे आहेत ना, सगळे मुद्दे फॅक्च्युअल डेटा सहित, लक्षात घ्या सगळे मुद्दे रिपीट करतोय, फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल डेटा सहित अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण काय करतोय की ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगतोय. अगदी एक एक व्हिडिओ तासाचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण काय केलं की स्टेट बोर्ड डिस्कस करतो. एक क्वेश्चन येतात ना, ते क्वेश्चन बाहेरच्या पुस्तकात येत नाहीत,
हे सगळे क्वेश्चन तुमचे स्टेट बोर्ड मध्ये येत आहेत आणि तेच आपण पाचवी पासूनचे दहावी पर्यंतचे सगळे स्टेट बोर्ड आपल्या चॅनलवरती आपण काय करतोय की अपलोड करतोय. त्यामध्ये मला वाटते आतापर्यंत आपण 11 व्हिडिओ अपलोड केलेत. आपण त्या 11 व्हिडिओची जी लिंक आहे ना, त्याची प्लेलिस्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ती तिथे जाऊन बघा. किंवा तुम्ही चॅनल जरी गेलात प्लेलिस्टच्या ऑप्शनला, तर प्लेलिस्ट तुम्हाला स्टेट बोर्ड विश्लेषण नावाची तुम्हाला एक सिरीज मिळेल. मीच घेतली सिरीज, ती लक्षात घ्या, ठीक आहे ना. त्यामध्ये आपण काय करतो की सगळे मुद्दे डिटेल मध्ये डिस्कस करतोय. मी परत तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही जर फक्त तेवढी लेक्चर जरी केलात, आतापर्यंत 11 लेक्चर झाले त्यामध्ये, मला वाटते 8वी पर्यंतचा पार्ट संपलाय, अजून 9वी-10वी लेक्चर तुमच्या यामध्ये बाकी आहेत. मला वाटते टोटल लेक्चर 20-22 आसपास लेक्चर तुमची, किंवा 25 पकडून चला, 25 लेक्चर जातील. पण जर तुम्ही ते 25 लेक्चर्स अतिशय चांगली प्रामाणिकपणे बघितली, तर तुम्हाला मी गॅरंटी देतो की सायन्स साठी इतर कुठलाही रिसोर्स वाचायची गरज पडणार नाही. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे की हे व्हिडिओ झाले की हा व्हिडिओ बघून झाला की नंतर काय करा की तुम्ही ती सायन्सची जी लिस्ट आहे ना, तुमची प्लेलिस्ट आहे, खाली मी लिंक देतो डिस्क्रिप्शनला, ती लिंक मध्ये पण जा. किंवा तुम्ही चॅनलला प्लेलिस्टला गेलात तर प्लेलिस्ट तुम्हाला ती प्लेलिस्ट मिळून जाईल. तिथून ते व्हिडिओ लवकरात लवकर बघून काढा, कारण त्याचं मागचं रिझन सायन्सचा पार्ट आहे, अवघड वाटतोय. नंतर जर तुम्ही ढकलून दिलं नंतर फार डिफिकल्ट वाटेल. त्यामुळे आत्ताच जाऊन काय करा की बाकी काय करू काय करू चालू असेल, तर सुरुवात काय करा सायन्सचा पार्ट पासून सुरुवात करून टाका. तुम्ही तिथे व्हिडिओ बघून घ्या, मी गॅरंटी देतो तुम्हाला नंतर वेगळं काही बघायची आवश्यकता वाचणार नाही. लक्षात घ्या, तुमचा सिलेबस बघूनच ते मुद्दे मी त्यात कव्हर केलेत. सगळ्या फॅक्ट्स ऑलमोस्ट आपण त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. प्लस त्या जर पीडीएफ तुम्हाला हव्या असतील, मी त्या स्टेट बोर्डच्या हे मारा स्क्रीनशॉट घेतो तुमच्या, तुम्हाला जर रिव्हिजनला त्या पीडीएफ हव्या असतील तसं कमेंट बॉक्सला मेन्शन करा, तुम्हाला त्या पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचवायची आपण काय करू की सोय करू, ठीक आहे ना. नेक्स्ट पॉईंट आपण जाऊ. येस, पुढचे शेवटचे दोन पॉईंट आपला तुमचे अर्थशास्त्र चालू करा. म्हणजे अर्थशास्त्रावरती क्वेश्चन तुलनेने कमी आहेत, फार फार तर एखाद क्वेश्चन असतो, पण असतो क्वेश्चन कुठे टॉपिक असतो. मेन क्वेश्चन जो असतो तुमचा शासकीय योजनेचे होते. रिसेंटली महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या ज्या काही महत्वाच्या शासकीय योजना सुरू आहेत ना, यांच्यावरती क्वेश्चन तुम्ही जास्त बघायला पाहिजे. तोच पार्ट आपल्याला काय करते चांगला प्रिपेअर करायचा आहे, तो पार्ट जो आहे ना तो चालू घडामोडीमध्ये पण तुमचा कव्हर होतोय. दोन्ही ठिकाणी तुमचा काय तो पार्ट कॉमन आहे. अजून काय बँकिंग व्यवस्थेवरती क्वेश्चन तुमच्या याच्यावरती आहेत, काही स्पेसिफिक बँका, त्या बँकांची टॅगलाईन, त्या बँकांची स्थापना क्वेश्चन तुमचे असतील. आरबीआय वरती क्वेश्चन तुमचे आहेत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती क्वेश्चन तुमचे असतात. आर्थिक नियोजन आणि तुमचं जे पंचवर्षीय योजना आहे त्याचे क्वेश्चन होते. आता किती प्रक्रियेची गॅरंटी फार कमी आहे, तरी पण आपण काय करू की त्याचे व्हिडिओ त्याच्याविषयी आपण डिस्कशन करू. तुमचं दारिद्र्य बेरोजगारी, पंचवर्षीय योजना, राजकोषण, मौद्रिक धोरण, कर प्रणाली आणि अर्थसंकल्प याच्यावरती क्वेश्चन जास्त आहे. लक्षात पहिला पार्ट कोणता, शासकीय योजनावरती क्वेश्चन जास्त आहेत. त्याचबरोबर जीएसटी, अर्थसंकल्प आणि कर प्रणालीचा पार्ट आहे ना, त्याच्यावरती देखील काही काही क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन जास्त आपल्याला बघायला मिळतील, ठीक आहे ना. हा तुमचा अर्थशास्त्राचा पार्ट आहे. शेवटी बघतो आपण चालू घडामोडी, हा पार्ट महत्वाचा आहे. याच्यावरती ठरल्याप्रमाणे चार क्वेश्चन असतात. लोक कन्फ्युज आहे की काय वाचू काय वाचू, ढेगवे पुस्तक वाचतात. टिपिकल पॉईंट आहेत, कुठले पॉईंट आहे बघा. पुरस्कार, खास करून ऑस्कर, ज्ञानपीठ, नोबेल, भारतरत्न, पद्म, अर्जुन राजीव पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, याच्यावरती महत्वाच्या व्यक्ती, महत्वाच्या स्पर्धा, राजकीय परिषदा, नवीन नेमणुका, चित्रपट, ठीक आहे ना. हे जे काही महत्वाचे टॉपिक आहेत ना, याच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत. ते देखील तुम्हाला काय की वेल ऑर्गनाइज फॉर्मॅटमध्ये आपण काय करू की तुम्हाला आमच्या बॅचच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू आपण. की महत्वाचे जे काही करंट अफेअर्स आहेत तिथं आपण काय करू की कव्हर करू, त्याच्या नोट्स पण तुम्हाला आता देण्याचं आपण काम करतोय. हे जे काय आपण आता 5-6 मध्ये डिस्कस केलं ना, याच्यावरतीच क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्याचे आपण सब पॉईंट म्हणतो आपण, त्या सब पॉईंट वरती क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे ना. अजून देखील तुमचे जर काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्सला मेन्शन करू शकता, आपण त्यांच्यावरती नक्कीच डिस्कशन करू. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून आपण मगाशी बोलू त्याप्रमाणे की मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांचे देखील आपण बघतो की अशाच प्रकारचे स्ट्रॅटेजी व्हिडिओ तुमच्या समोर आपण आणणार आहे. तुम्हाला की रिसोर्स काय वापर सांगितलं नाही, रिसोर्सची गरज नाही. तुम्हाला सांगतो परत एकदा की तुम्ही जर हे पॉईंट डोक्यात ठेवले आणि तुम्ही कोणतंही पुस्तक उचललं मार्केटमध्ये, तर आणि ह्या पॉईंट डोक्यात तुम्ही जर अभ्यास केलात ना, तुम्हाला त्यापैकी बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळण्याची काही की गॅरंटी आहे. एका विषयाचा पॉईंट तर आपण क्लिअर केलाय सायन्सचा, तुम्हाला त्यासाठी कुठलंही मटेरियल युज करायची आवश्यकता नाही लक्षात, ठीक आहे ना. थोडक्यात आपण काय करू, आता आपली जी बॅच आहे त्या बॅच विषयी बोलू, त्यानंतर आपण काय करू आपलं लेक्चर संपू. आपण तर ही बॅच आपण सुरू करतोय. येस, मिशन खाकी बॅच आहे. एक मिनिट, याच्यामध्ये आपण लेखी आणि मैदानी याची संपूर्ण तयारी करून घेणार आहे.
बॅच जी आहे ती ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑनलाईन कशी? तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये. लक्षात घ्या, काही लोकांचं कन्फ्युजन होते ऑनलाईन म्हणजे लाईव्ह लेक्चर असतील का, तर लाईव्ह लेक्चर आपण घेत नाहीये. जसं तुम्ही आता हे युट्यूबचं लेक्चर बघताय ना, तशा फॉर्मॅटमध्ये आपण काय करणार की तुमची रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला आमच्या ऍपवरती मिळतील. विद्या प्रबोधिनी नावाचं आमचं ऍप आहे प्ले स्टोरला, तर त्या ऍपवर तुम्हाला लेक्चर्स मिळतील आणि तुम्ही ती किती रिपीट म्हणून तुम्ही काही लेक्चर्स ती बघू शकता. ठीक आहे ना? त्याचबरोबर तज्ञ मार्गदर्शक आहेत. प्रत्येक विषयाला तुम्हाला दिसतील की प्रत्येक विषयाला वेगवेगळे फॅकल्टी बघायला मिळतो तुम्हाला. त्यानंतर बघतो आपण की घटक नाही, आपण काय करतो की संपूर्ण अभ्यासक्रम आपण कव्हर करणार. तुमचा भरपूर सराव चाचण्या घेणार आपण तुमच्या. ठीक आहे ना? की जेवढा तुम्ही अपेक्षित पण ठेवलं नसतील इतक्या सराव चाचण्या घेणार, कारण का ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. सराव फार महत्वाचा आहे. सो जास्तीत जास्त तुमच्या काय करू आपण की सराव चाचण्या घेणार आहे. त्याचबरोबर सगळ्या विषयाचं मग बोललो म्हणून की प्रिंटेड सगळे मटेरियल तुम्हाला मी उपलब्ध करून देणार आहे. सो लेक्चर्स प्लस टेस्ट आणि प्रिंटेड स्टडी मटेरियल तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज पडणार नाही ही बॅच केल्यानंतर. तुम्ही जर इंटरेस्ट असाल तर तुम्हाला दिसेल की इथं तुम्हाला दोन नंबर दिसतील. एक ऑफलाईन बॅच साठी वेगळा नंबर आहे, ऑनलाईन बॅच साठी वेगळा नंबर आहे. तुम्ही स्क्रीन पॉज करून तुम्ही हे नंबर बघू शकताय आणि यांच्यावरती कॉल करून तुम्ही काय करू शकता की बॅचचा इन्क्वायरी करू शकताय. ठीक आहे ना? सो व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, तुमच्या मित्रांच्या पर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करायचे की पोलीस भरतीची तयारी करतायत ते. आणि तुमचे अजून काही डाऊट्स असतील, तुम्हाला वाटतं की अजून कुठे काही विषयावरती आम्ही लेक्चर्स बनवले युट्यूबवरती फ्रीमध्ये, तर खाली कमेंट बॉक्स सांगा, आपण त्याच्यावरती काय करू की नक्कीच आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे ना? सो थँक्यू मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इथं थांबतोय.